मराठा आंदोलक मनोज दरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडे यांनी मनोज दरांगे यांच्यावरती गंभीर आरोप केले. मनोज दरांगे हा शरद पवारांचा माणूस असल्याचा खळबळजनक आरोप वानखेडेंनी केलाय. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं मग आता आंदोलनाची गरज काय असा सवाल वानखेडेंनी दरांगेंना विचारलाय. स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावग काय याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या ताटातलं घेताय मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे ही शेंबड्या लेकरालाही कळेल सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारांनी हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं जे काय तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली त्या दंगली तिथं जे काय झाली मारहाण झाली पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचा बाहेर निघालाय त्याबरोबर मी होते कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे चळवळीचा भाग मी आहे आणि त्यावेळे तेव्हापासून मी मनोज दरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेली मनोज दरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहित नसणं अगोदर